स्वागतम सुस्वागतम कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत कुणबी प्रीमियर लीग पालघर तालुका पूर्व विभाग क्रिकेटचा महासंग्राम आता KPL 4 च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले प्रमुख उद्घाटक माननीय श्री राजूजी पाटील साहेब, बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आपण सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री राजूजी पाटील साहेब इथे मंचावर उपस्थित झालेले आहेत। आदरणीय श्री रमेश दत्तात्रय अधिकारी साहेब, ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अधिकारी साहेब, आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। TDC बँकेचे संचालक माननीय श्री मधुकरजी पाटील साहेब चहाणे, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे या ठिकाणी सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गंगारामजी घर साहेब यांचा देखील आगमन झालेलं आहे, त्यांचाही मनपूर्वक स्वागत। युवक मंडळ पालघर पूर्वचे विश्वस्त माननीय श्री कमळाकरजी पवार साहेब मंचावर उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघरचे विश्वस्त आदरणीय संतोषजी कृष्ण पावडे साहेब ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, असे आदरणीय संतोषजी पावडे साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री रोहित कुमार गावे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत। कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित KPL 4 आजच्या उद्घाटनासाठी उपस्थित झालेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री करविंदजी दत्तात्रय पाटील साहेब यांच्या वतीनं, तसेच विश्वस्त आदरणीय श्री भावेशजी मोहन पावडे साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच स्वागत उत्सुक आहेत सचिव माननीय श्री सुनीलजी भाऊ शिरार साहेब, कार्याध्यक्ष आदरणीय श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब, खजिनदार आदरणीय मयूरजी नाईक साहेब, उपाध्यक्ष आदरणीय दिनेशजी पाटील साहेब, उपाध्यक्ष आदरणीय हर्षदजी पाटील साहेब, उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, सह खजिनदार आदरणीय श्रीकांतजी पावडे साहेब, सहसचिव आदरणीय मनोजी पाटील साहेब, तसेच सहसचिव आशिष नरेश पाटील, सल्लागार आदरणीय कमळाकरजी धरण साहेब आणि सल्लागार आदरणीय चेतनजी पाटील साहेब यांच्या वतीनं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आजच्या उद्घाटनासाठी आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे आपल्या दिवंगत समाज बांधवांच्या पुण्यस्मरणाने। मी विनंती करतो सर्व मान्यवरांना आपण श्रद्धांजलीसाठी कृपया जागेवर उभे राहायचं आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय प्रवीणजी अधिकारी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तसेच उपस्थित असलेले आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नागेशजी पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दुंदाजी पाटील साहेब, आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, आदरणीय अशोकजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करते आपण कृपया श्रद्धांजलीसाठी थोडा वेळ उभा राहायचा आहे। मैदानात उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती आहे की कृपया आपण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटांसाठी आपण उभे राहणार आहोत। कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत KPL 4 साठी उपस्थित असलेल्या सर्वांना इथे नम्र सूचना आहे, आपल्या समाज बांधवांसाठी ही श्रद्धांजली आपण अर्पण करत आहोत। ओम शांति 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 परमेश्वर। मी सर्व मान्यवरांना मंचावर विराजमान होण्याची विनंती करते।
हॅलो यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी कृपया मंचाच्या खाली उपस्थित राहावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री राजीजी पाटील साहेब. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आता पुढील कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन होईल, यासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचाच्या खाली उपस्थित राहायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या समवेत आदरणीय रमेशजी अधिकारी साहेब, तसेच समवेत आदरणीय मधुकरजी पाटील साहेब, आदरणीय गंगारामजी घनत साहेब, आदरणीय कमळाकरजी पवार साहेब, तसेच आदरणीय संतोषजी पावडे साहेब, आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब, आदरणीय रोहित कुमार राजेंद्र गावित साहेब. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, आपण कृपया दीप प्रज्वलन कार्यक्रमामध्ये इथे सहभागी व्हावं. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या स्तवनाने करत असतो. या ठिकाणी दीप प्रज्वलन कार्यक्रम आदरणीय उद्घाटक माननीय राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. इथे आपल्याला म्हणायला हरकत नाही की हा जो प्रज्वलित होणारा दिवा आहे, हा एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा तेजाचा, एक दिवा आत्मविश्वासाचा, एक दिवा उद्धाराचा आणि एक दिवा कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरच्या विकासाचा. अर्थातच या ठिकाणी दीप प्रज्वलन कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. ईश्वराच्या नामस्मरणाने आजच्या या स्पर्धेची सुरुवात आपण करत आहोत. भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणाने होत असते. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा. आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते सुद्धा पुष्पहार अर्पण केला जातो. आपण सर्वांचं आराध्य दैवत अर्थात महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मान्यवरांना करूया. कोळी समाजातील आदर्श कबड्डीपटू आदरणीय कैलासवासी आर ए पाटील साहेब यांच्या सुद्धा प्रतिमेस इथे पुष्पहार अर्पण केला जातोय, ज्यांनी आयुष्यभर सर्व खेळांना प्रोत्साहन दिलं. एक आदर्श कबड्डीपटू म्हणून त्यांचा परिसरामध्ये नामलौकिक आहे. पालघर तालुका पूर्व विभागामध्ये ज्यांनी कबड्डीला भरघोस असं प्रोत्साहन दिलं, असे कैलासवासी आर ए पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय. आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आर ए पाटील यांचं स्मरण या ठिकाणी आपण करूया. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रमेशजी अधिकारी साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जातो. यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन केलं जाते. आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री राजेशजी पाटील साहेब बोईसर विधानसभा क्षेत्रातील आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया यानंतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातो. उपस्थित असलेल्या सौभाग्यवती अनुषंगाई सर्वांचं औक्षण करतात. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंडळी, आपली भारतीय संस्कृती ही सत्यम शिवम सुंदरचा जप करणारी आहे.
आणि म्हणूनच या ठिकाणी आपण बघतोय अतिथी देवो भव, अर्थात आपल्या पाहुण्यांचं यथोचित तसं स्वागत करताना, त्यांचं औक्षण करताना सभागृहातील अंशी काही सर्व मंडळांना विनंती करून आपण कृपया मंचावरती येऊन असं दिसतं. यानंतर आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत. स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या पुढील कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. तेव्हा राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सज्ज राहायचं आहे. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. चहाणे मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे. सर्व महाराष्ट्र महाराज संघ मालक, स्टार आयकॉन्स, सर्व मान्यवर आपणास विनंती आहे, कृपया शांतता राखायची, सूचनेचं पालन करायचं आहे. ध्वज सुद्धा सर्वांनी उजव्या बाजूला ठेवायचा आहे. उजव्या बाजूला उंच झाला तरी चालेल, सर्वांचा एक साथ झाला पाहिजे. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. सर्व खेळाडूंना, त्यानंतर सर्व आयकॉन्सना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी उजवा हात पुढे घ्यायचा आहे. क्रीडा शपथ दिले सज्ज. माझ्या मागे सर्वांनी शपथ बोलायची आहे. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की KPL 4 स्पर्धेत आम्ही आपले सर्व कौशल्यपणास लावून प्रामाणिकपणे खेळू आणि खेळाच्या सर्व नियमांचे पालन करू. तसेच आपल्या संघाचा आणि संस्थेचा उत्कर्ष होईल असे वर्तन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, परमेश्वर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री राजेजी पाटील साहेब, बोईसर विधानसभा क्षेत्राचे आपण सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री राजेजी पाटील साहेब यांचं आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर पूर्वचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दीपेशजी पावडे साहेब यांचं सुद्धा मंचावर आगमन झालेलं, त्यांचं शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर मी विनंती करतोय कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री करवीरजी पाटील साहेब, आपण स्वागत करायचे आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक
माननीय श्री राजूजी पाटील साहेबांचा जोरदार त्यांच्या गजरात आपण स्वागत आणि सत्कार करूया. माननीय श्री राजूजी पाटील साहेब नवनिर्वाचित भोईसर विधान क्षेत्रातील नाट्य आमदार कार्य सम्राट माननीय श्री राजूजी रघुनाथ पाटील साहेब यांचा सन्मान आणि सत्कार होतोय. आपल्या केसीएल फोरचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री करवीरजी पाटील साहेब यांच्या दरवर्षी आपल्या या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत आणि त्यांनी कबूल केलं होतं की मी ज्या वेळेला आमदार म्हणून इथे निवडून येईल त्यावेळेला मी या स्पर्धेचा प्रमुख उद्घाटक असेल आणि त्यांनी त्यांचा शब्द त्यांचं वचन पूर्ण केलेलं आहे. माननीय श्री राजूजी पाटील साहेब भोईसर विधान क्षेत्रातले आपल्या सर्वांचे लाडके आमदार कार्य सम्राट माननीय श्री राजूजी पाटील साहेब यांचं इथे यथोचित सन्मान झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री रमेश दत्तात्रय अधिकारी साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. मंडळाचे विश्वस्त आदरणीय भावेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करते, आपण कृपया माफ करा भावेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करते, आपण कृपया रमेश अधिकारी साहेब यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत. मंडळाचे विश्वस्त आदरणीय श्री भावेशजी पाटील साहेब यथोचित सन्मान करीत आहेत, स्वागत करीत आहेत. माननीय श्री रमेशजी अधिकारी साहेब यांचा ज्येष्ठ उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील एक दामशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमेशजी अधिकारी साहेब यांना इथे मायेची शाल प्रदान करण्यात येत आहे. भावेशजी पावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचं यथोचित स्वागत. आदरणीय मधुकरजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री गंगारामजी घरसाहेब यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. मंडळाचे खजिनदार आदरणीय मयूरजी नाईक यांना आपण आपल्या शुभहस्ते आदरणीय गंगारामजी घरसाहेब यांचे यथोचित स्वागत करावं. आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया. आदरणीय गंगारामजी घरसाहेब
आपल्याला मार्गदर्शन आणि सहकार्य केलं असतं, त्यांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीणजी अधिकारी साहेब यांचं सुद्धा इथे यशस्वी स्वागत होणार आहे. स्वागत करण्यासाठी मी विनंती करते मंडळाचे सहसचिव आदरणीय मनोजी पाटील यांना आपल्या शुभेच्छा देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करावं. आदरणीय मनोजी पाटील. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दुर्दाजी पाटील साहेब यांचं इथे यथोचित स्वागत होणार आहे. आदरणीय दुर्दाजी पाटील साहेब मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय मनोजी पाटील यांना आपल्या शुभेच्छा देऊन मान्यवरांचं स्वागत करावं. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते मंडळाचे विश्वस्त आदरणीय हरीश पावले यांना. समाजरत्न आर एन पाटील यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं पुष्पगुच्छित स्वागत करीत आहेत आदरणीय पावले साहेब. यानंतर सर्व खेळाडूंना विनंती आहे की पुनश्चित आपण पुन्हा रांगेमध्ये उभारायचं आहे. थोड्याच वेळात संचलनाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री राजनजी पाटील साहेब आपल्या सर्वांना इकडे शुभेच्छा देणार आहेत. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यवस्थित रांगेत उभारायचं आहे. दरम्यान आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार आपल्या सर्वांना आमदार साहेब शुभेच्छा देण्यासाठी तयार आहेत. आज इथे उर्मी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत उर्मी प्रीमियर लीग पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित असलेले सर्वांचे आवडते या विभागातले तालुक्याचे जिल्ह्याचे चांगले उद्योजक तांशू व्यक्तिमत्व असे रमेशजी अधिकारी साहेब, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय नागेश पाटील साहेब, माझे सहकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक या गावचे सुपुत्र आदरणीय मधुकर पाटील साहेब, त्याचप्रमाणे गंगाराम घरत साहेब, कमलाकर पवार साहेब यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. अनेक वर्ष शिक्षणाच्या माध्यमातून एक समाज घडवण्याचं विद्यार्थी घडवण्याचं काम करतात असे
राष्ट्रपति पद विजेते सर अपने संतोष पावड़े सर पहले फार पूर्वीपासून मित्र सर्वांचे आवडते सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे वैभव पद्माकर पाटील या कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गर्विंद पाटील साहेब भावेश पावडे साहेब सचिव सुधीर भाऊ शेलार त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित 55 मान्यवर सर्व खेळाडू बंधूंनो खरं म्हणजे हे चौथं वर्ष आहे आणि सलग 3 वर्ष या कला क्रीडा गुरुजी प्रीमियर लीगला आम्ही सातत्याने येतोय आणि मला बोलवलं जातंय त्यानिमित्ताने मी सर्वप्रथम या मंचे कला क्रीडा प्रतिष्ठानचे गुरुजी प्रीमियर लीग आयोजकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि मध्या पिरियड मध्ये मंडळी आम्हाला भेट आमचं भेट सतत होत असते त्यांना सांगितलं यावर्षी पण तुम्हाला यावं लागेल. मी त्या अर्थाने शब्द दिला होता की आमदार जरी झालो तरी उद्घाटनाला मी येणार आणि मी आलो एक शब्द दिला तुम्ही पाडल्याचं मला समाधान वाटतंय आणि तुम्ही बोलल्याचं त्याचंही समाधान वाटते. अतिशय चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडत असतात आणि खेळाडू खेळत असताना सांघिक भावना समाजाच्या प्रती असलेली एक बांधिलकी या माध्यमातून तयार होत असते. इतर वेळेला आपण कोण कोणाला भेटतो कोणाला भेटत सुद्धा नाही परंतु अशा या निमित्ताने गेले 4-5 दिवस जो सोहळा चालतो अनेक समाज बांधव एकत्र येतात अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी एकत्र येत असते आणि चांगले विचार मंथन होत असते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं घडत असते आणि ही प्रक्रिया ही समाजाच्या उन्नतीकडे नेणारी प्रक्रिया असते ही आणि त्याच्यामध्ये सर्व आपण व्यासपीठ बघितलं सर्व क्षेत्रातील मंडळी आहे उद्योजक आहे शिक्षक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व प्रकारची मंडळी समाजाची या इथे उपस्थित आहे आणि या निमित्ताने खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असतं पण भविष्यातल्या काही नियोजनाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या घडत असतात त्या फार महत्वाच्या असतात. मगाशी चर्चाची एक आमची साधारण चर्चा झाली होती ती जबाबदारी सरांनी माझ्यावर टाकली बाबा आपण क्रिकेट खेळतोय टेनिस क्रिकेट ही मुलांची आवड आहे आणि सर मला बोलायला पण तुम्ही भीती वाटते तरी मग तुमचा एक संदेश आहे तो मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो माझ्या माध्यमातून की क्रिकेट खेळत असताना हा एक राष्ट्रीय खेळ या पद्धतीचा झालेला आहे आणि टेनिस तर घराघरामध्ये गेले लहान मुलं जेव्हा बोलायला लागतं चालायला लागतं त्याला पहिलं जर कोणी विचारलं काय पाहिजे बॅट नाही तर बॉल समजे आणि फिटनेस आहे व्यायाम चांगला शरीर होते परंतु एक मुलांना सांगणं फार गरजेचं आहे ते म्हणजे भविष्य भविष्याची नांदी आपण बघायची असते भविष्यामध्ये आपल्याला चांगलं वेद घ्यायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून लहानपणीच एक निश्चित करायला पाहिजे धोरण निश्चित करायला पाहिजे ध्येय निश्चित करायला पाहिजे. रमेश अधिकारी साहेब चांगले उद्योजक आहे आज उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघत असताना आज आपण फक्त त्यांना बघतो मोठे उद्योजक परंतु जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना किती स्ट्रगल झाला असेल किती त्रास झाला असेल किती कष्ट झाले असतील आणि त्याच्यातून आज त्यांचं एक नाव एक व्यक्तिमत्व आपल्या समोर अशी सगळी मंडळी चौदवर्ष आहे वसंत चव्हाण साहेब असतील मधुकर पाटील साहेब असतील नागेश पाटील साहेब असतील पावडे सर असतील सगळेच माझ्या सगळं तर मुलांना एकच सांगायचं खेळत असताना भविष्याचं वेग पण घेतला पाहिजे टार्गेट त्यांनी निश्चित केलं पाहिजे ध्येय निश्चित केलं पाहिजे खेळ खेळला पाहिजे क्रिकेट आहे त्याच्या पलीकडे आज वास्तवता काय आहे की आपल्याला भविष्य कशामध्ये आहे आज कुठल्या कलागुणांना चांगल्या पद्धतीचा वाव आहे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. क्रिकेटमधला सीझन आहे सीझनचा खेळ सीझन क्रिकेट त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या संपूर्ण भारतभर जागतिक लेवलवर मिळत असतो. मागच्या वर्षी सुद्धा मी सांगितलं होतं की टेनिस खेळत असताना सीझनच्या सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे त्याच्या सुद्धा टीम तयार केल्या पाहिजे. डहाणूमध्ये आदिवासी भाग आहे तिथल्या मराठा या जानेवारी महिन्यामध्ये एक लीग आहे सीझनची आणि सगळी आदिवासी समाजाची मुलं तिथे त्या टीम करून खेळतात मराठा पालघरची टीम सुद्धा असेल तर ह्या गोष्टीकडे सुद्धा वळलं पाहिजे. कबड्डी आहे कबड्डीकडे चांगले दिवस आहे ॲथलेटिक्समध्ये सुद्धा आपण बघितलं तर आज चांगले दिवस आहेत. हिमा दास सारखी मुलगी आसाममधून गेली
आज तिच्या कौतुकांत वर्ष होते. म्हणजे त्याला एक पर्सनल स्किल आपण सांगतो, स्वतःचं एक डेव्हलपमेंट, की स्वतः एवढं कष्ट करणं तेवढी त्याला उभारी म्हणत असते. त्या पद्धतीचा खेळ तुम्ही निश्चितच एक धोरण करून पुढे खेळा, आयुष्यामध्ये करिअर पण घडवा, कामधंदे सुद्धा करा. रोज आपल्याला आजच्या जीवनामध्ये पैसा कमवणं, चांगला मार्ग आणि अतिशय महत्वाचं आहे, तर घर चालेल. आपले आई वडील काम करतात, आपण खेळतो, खेळत असताना नक्की खेळा, परंतु आपल्या जबाबदाऱ्या पण नक्की घ्या आणि ध्यान, असं मला या निमित्ताने सांगावंच वाटते. आपण सर्वजण चांगले खेळाडू आहात, मी दोन वर्ष सतत आलो इकडे बघतो, त्याचा लाभ रोखी एवढा आहे की अनेक ठिकाणी ह्या लीगवरून इतर समाजात सुद्धा लीग सुरू झाल्या. म्हणजे आगरी लीग असेल, आदिवासी प्रीमियर लीग असेल, किंवा काही छोटे कुटुंब आहेत, परिवार आहेत, त्यांच्या सुद्धा लीग व्हायला आलं. म्हणजे आदर्शवत असं काम या लीगच्या माध्यमातून नक्कीच सुरू केलेलं आहे. ही लीग आयुष्यामध्ये भरपूर भविष्यामध्ये वाढेल. माझं ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल, ज्या ज्या वेळेला कुठल्याही स्वरूप असेल तुम्ही हा खेळ, त्यावेळेला मी तुमच्या सोबत असेल. एवढंच निमित्त सांगेल, कौशल विभागाचा आमदार या नात्याने पालघर तालुका सुद्धा जबाबदारी माझी, पालघर जिल्ह्याची पण जबाबदारी होती. कारण मी महाराष्ट्राचे आमदार होतो, जरी इकडे निवडून गेलो असतो तरी आमचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमधून ज्या ज्या समाजाच्या हिताच्या, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, त्या ज्या करण्याची जेव्हा जेव्हा आपल्याकडे वेळ येईल, त्या त्या वेळेला राजेश पाटील म्हणून एक आमदार आपल्या सोबत असणार आहे. आपला घरचा भाऊ, मामा असेल, कोण काका सांगतो, कोण दादा सांगतो, राजूदादा या नावाने माझी फार प्रसिद्धी मला मिळाली या निमित्ताने. परंतु ते प्रेम आहे सगळ्यांचं, आणि या प्रेमापोटी आणि माझ्या जबाबदारीच्या भावनेतून मी तुम्हाला ठामपणे सांगेन, वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा कुठला विषय असेल तरी मला कधी हात द्या, मला फोन करा किंवा बोलवा किंवा भेटा. मी 24/7 मी सदैव तुमच्या तत्पर वेळेला असतो, एवढं शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोजकांना धन्यवाद म्हणतो की तुम्ही या मुलांना चांगली स्पर्धा करण्याची घडवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांना आवाहन करेन की समाजाच्या प्रती आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या करणार असतील, तर एका विचाराने एका दिलाने आपण करायला पाहिजे. आणि व्यासपीठावर भेट म्हणजे आपण जरूर याच्यातून निश्चित एखादं चिंतन मंथन झालं पाहिजे, त्या गोष्टी आपण करू एवढं सांगतो आणि माझी दोन सत्र संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोंडात गोडवा आणि समस्या सोडवा असं सर्वांचं आपलं लाडकं असं व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचे आदर्श नवनिर्वाचित आमदार माननीय राजेशजी पाटील साहेब आपले मनपूर्वक आभार. आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या या मनोगतातून निश्चितच आपल्या सर्वांना बळ मिळालेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला असं कळले आहे की संपूर्ण पालघर जिल्ह्याला एक आदर्श म्हणून घडवून दिलेला आहे, तो म्हणजे कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी प्रीमियर लीगने एक आदर्श खेळ, एक आदर्श स्पर्धा कशी खेळवली जाते हे आदरणीय राजेश पाटील साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे. यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढील कार्यक्रमासाठी मैदानावर सजवायचं. तत्पूर्वी सर्व बारा खेळाडूंना सूचना आहे की आपण आता पहिले 6 संघ उजव्या बाजूने संचलन करतील. यामध्ये कैलाशच्या नावचे CST पॉवर हातवरती करायचे, विपुल रायझिंग स्टार, APM वॉरियर्स, AJ फायटर्स, कपिल सह्याद्री शिरेदार या 6 संघांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूने धावत जायचे क्रमाने, आणि डाव्या बाजूने तेजस्विनी फायटर्स, आय चॅम्पियन सहाणे, PS कुंडिनी पुढे, गोवारे वॉरियर्स, भगवे वादळ आणि जय मल्हार या 6 संघांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने धावायला सुरुवात करायची हे संचलन असेल. तत्पूर्वी एक सूचना आहे की व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत यथोचित सन्मान सुद्धा या कार्यक्रमानंतर होणारच आहे. तत्पूर्वी मान्यवरांना विनंती आहे की आपण मैदानाचं पूजन करण्यासाठी, तसेच सर्व खेळाडूंची ओळख करण्यासाठी आणि नाण्यासाठी आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर कृपया आपण पुढील कार्यक्रमासाठी मैदानावर उपस्थित राहा. संचलनाला सुरुवात करायची आहे. सर्व संघ मालकांसाठी एक नम्र सूचना आहे, आपण कृपया मंचावरती विराजमान व्हावा. सर्व संघ मालक कैलाशच्या नावचे उजव्या बाजूने सुरुवात आणि डाव्या बाजूने जय मल्हारने सुरुवात केलेली आहे. सर्व संघांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. संचलनाला सुरुवात झालेली आहे.
अतिशय शिस्तबद्ध रीतीनं आणि एक आदर्श संचलन आपण आम्ही तुम्ही त्या सभापतीचे आभार कोणती प्रीमियर लीग पाठवणार पूर्व विभाग आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाकरिता सर्व खेळाडू अतिशय शिस्तबद्ध रीतीनं संचलन करतात. क्रिकेटमध्ये म्हणतात की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उतरा तो संपला. पण त्याच वेळेला आपल्या भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली म्हणतो, आत्मविश्वास आणि कठीण परिश्रम आपल्या यशाच्या पायरीवर घेऊन जातो. ही स्पर्धा अत्यंत कृषीची आणि रंगदार होणार आहे याचं सूचना नाहीये. 12 संघ अत्यंत तुल्यबळ आहेत. या संघातील सर्व खेळाडू त्यांचे 6 आयकॉन्स त्यांनी कित्येक मैदानी गाजवलेले आहेत आणि आजच्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आजचा पहिला सामना सुद्धा काही क्षणातच या सामन्याला सुरुवात होणार आहे. आणि त्याच वेळेला खेळाचा आणि मंडळाचा सन्मान सुद्धा वाढवायचा आहे.
आज सन्माननीय विपुलजी पाटील साहेब आणि आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब या दोन्ही संघ मालकांचा आज वाढदिवस आहे आणि मंडळाचं आद्य कर्तव्य आहे की या दोन्ही संघ मालकांचं अभिष्ट चिंतन कार्यक्रम या ठिकाणी करणं हे यथोचित कर्तव्य समजतं. आदरणीय विपुलजी पाटील साहेब, आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब हे दोन्ही संघ मालक यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर उपस्थित राहावं. विपुल रायझिंग स्टार या संघाचे संघ मालक आदरणीय विपुलजी पाटील साहेब, तसेच पी एस कुणबी किंग पुणे या संघाचे संघ मालक आदरणीय श्री प्रशांतजी सातवी साहेब आपण देखील विनंती की कृपया आपण मंचावर उपस्थित राहावं. विपुलजी पाटील आणि संघमालक आदरणीय श्री प्रशांतजी सातवी साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपलं पुढील पुढील आयुष्य हे निरोगी तसेच भरभराटीचं जावो अशी आपणास कुणबी प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुणबी कलाक्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत कुणबी प्रीमियर लीग पालघर तालुका पूर्व विभाग एपीएल 4 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामासाठी आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आदरणीय राजूजी पाटील साहेब आमदार कोयसर विधानसभा मतदारक्षेत्र आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आजचा कार्यक्रम हा व्यस्त असल्यामुळे ते आपल्या सर्वांची इथे रजा घेऊ इच्छितात. पुढील कार्यक्रमासाठी ते जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सुद्धा यथोचित स्वागत होणार आहे. आपल्या सर्वांना खास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय राजूजी पाटील साहेब आपला मनपूर्वक आभार. सर्व संघांचे संघ मालक आपण विनंती आहे की कृपया आपण मंचावर उपस्थित राहावं. यानंतर पुनश्च एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि संघ मालकांचा सुद्धा तिथे स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. तरी कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय
चंद्रकांत पाटील साहेब यांचे इथे स्वागत होणार आहे. आदरणीय दिनेशजी पाटील साहेब आपल्यास विनंती आहे की आपण आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या स्पर्धेचे पंच म्हणून जे काम पाहणार आहेत आपल्यास विनंती की कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. सर्व सामन्यांचे पंच म्हणून काम पाहणारे आदरणीय पंच आपल्यास विनंती की कृपया आपण स्वागत व्यासपीठावर उपस्थित राहावं. अजित म्हात्रे यांनी सुद्धा कृपया मंचावर उपस्थित राहावं. अजित म्हात्रे पंच अजित म्हात्रे यांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहावं. करवीन पाटील यांना विनंती करतो की आपण अजित म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. मी पक्ष पाठीपणे आपली पंचाची भूमिका यशस्वीरित्या बजावणारे आपले दुसरे सन्माननीय पंच आदरणीय अजितजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्वागताचे साक्षीदार होऊया. आशुतोष व्यवहारे पंच आशुतोष व्यवहारे कृपया आपण मंचावर उपस्थित राहावं. कमळाकर घरात यांना विनंती की कृपया आपण पंच आशुतोष व्यवहारे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आशुतोष व्यवहारे आणि सर्व पंचांना सुद्धा सर्व सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या केपीएल करिता दरवर्षी उत्तमरित्या रांगोळी रेखाटून आपली स्वागताची भूमिका यशस्वीरित्या बजावणाऱ्या आदरणीय सौ अनुश्रुती अजय पाटील मॅडम या इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री रमेशजी दत्तात्रय अधिकारी साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अनुश्रीताईंचा यथोचित सन्मान करावा. दरवर्षी उत्कृष्टरित्या रांगोळी रेखाटून आपल्याला सहकार्य करणाऱ्या आदरणीय अनुश्रीताई गतवर्षी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेमध्ये आदरणीय अनुश्रीताईंनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे आणि आपल्या या कलेच्या उपासक आदरणीय अनुश्रीताई आपल्याला दरवर्षी उत्कृष्टरित्या रांगोळी रेखाटून सदोदित सहकार्य करत असतात. आदरणीय अनुश्रीताई आपले मनपूर्वक धन्यवाद.
हलो 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 सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांना सदोदित मार्गदर्शन करणारे आदरणीय हरेश्वरजी नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विग्रंथकर्ता मंडळाचे सहखजिनदार आदरणीय श्री श्रीकांत पावडे साहेबांना आपण स्वागत करायचं आहे आदरणीय हरेश्वर नाईक सरांचं. पंचांना विनंती की कृपया आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यान इथे स्वागत होत आहे आदरणीय हरेश्वर नाईक सरांचं मंडळाचे सहखजिनदार आदरणीय श्रीकांत पावडे यांच्या हस्ते. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत होणार आहे. मी विनंती करते मंडळाचे सहखजिनदार आदरणीय श्रीकांतजी पावडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अनिलजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करावं. यानंतर जय मल्हार फार्मर्स बुल सहाडे संघाचे संघमालक आदरणीय श्री भालचंद्रजी पाटील साहेब यांचे इथे स्वागत होणार आहे. आदरणीय श्री भालचंद्रजी पाटील साहेब. मी विनंती करते मंडळाचे अध्यक्ष आदरणीय करवींजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण संघमालक आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत करावं. भव्य वादळ संघाचे संघमालक आदरणीय श्री बिपिनजी पांडे साहेब काकाळे यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. मी विनंती करते मंडळाचे सल्लागार आदरणीय कमळाकरजी घरत यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय संघमालकांचं आपण स्वागत करावं. संघाचे संघमालक आदरणीय बिपिनजी पांडे साहेब यांचे इथे यथोचित स्वागत होत आहे. पी एस कुणबी किंग पुणे या संघाचे संघमालक आदरणीय श्री प्रशांतजी सापरी साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. मंडळाचे विश्वस्त आदरणीय भावेशजी पावडे साहेब यांना मी विनंती करते आपण कृपया हे स्वागत करावं. आदरणीय प्रशांतजी सापरी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय कमळाकरजी घरत यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रशांतजी सापरी साहेब यांचं स्वागत करावं. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काकासाहेब मोटे यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काकासाहेब मोटे साहेब
मी विनंती करते मंडळाचे सचिव आदरणीय सुनील भाऊ शेलार यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय श्रीकांतजी पावडे सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय पोटे साहेबांचं स्वागत संपन्न होत आहे. गोवाणी वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय श्री सचिनजी पाटील साहेब यांचे सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत होणार आहे. मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष आदरणीय करवींजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय संघमालकांचं स्वागत करावं. आदरणीय उल्हासजी पाटील साहेब यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सचिन पाटील यांना आपण उल्हास पाटील यांचं स्वागत करू. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते विभासजी पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत होणार आहे. मी विनंती करतो योगेश पाटील यांना आपण स्वागत करायचं आदरणीय विभास पाटील साहेबांचं. माजी संघमालक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय उत्तमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सहकजींना आदरणीय श्रीकांतजी पाटील साहेबांना. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय देवराजजी पाटील साहेब यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण आदरणीय देवराजजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करावं. कुणबी समाजातील धरणीचे पत्रकार गाव माझा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे धरणीचे पत्रकार आदरणीय सुनीलजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मंडळाचे सचिव सुनीलजी शेलार सरांना विनंती करते की आपण सुमित पाटील साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या प्रत्येक सामन्याचं प्रत्येक स्पर्धेचं आणि कुणबी समाजात घडणाऱ्या सर्व घडामोडींचं यथोचित प्रसार आणि प्रचार करणारे सुमितजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुनीलजी पाटील साहेब सुनीलजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. मी विनंती करतोय मयूर नाईक यांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचं आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचं. एक षटकांचा खेळ समजा एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आली होती 4 धावा विपुल रायझिंग स्टार 4 धावा 2 गड्याच्या मोबाईलात पुन्हा एकदा जाऊया आपण व्यासपीठावर. यानंतर एक महत्वाचं स्वागत या ठिकाणी मंचावर होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब आपणास विनंती आहे
आपण आज इथे स्वागत करायचं या मंचावर कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय करविंदजी दत्तात्रय पाटील साहेबांचं यांचं सुद्धा इकडे आपण स्वागत करणार आहोत. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री करविंदजी पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वसंतजी चव्हाण अनेक मान्यवर या व्यासपीठावर आपली हजेरी दर्शवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत. पालघर क्षेत्राचे खासदार आदरणीय श्री राजेंद्रजी गावित साहेब, तसेच कार्यसम्राट शिक्षक आमदार मुंबई विधानसभा क्षेत्राचे आदरणीय श्री कपिलजी पाटील साहेब तथा आमदार आदरणीय श्री रवींद्रजी फाटक साहेब, विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय श्री सुनीलजी भुसारा साहेब हे सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी या मंचावर उपस्थित राहणार आहेत. सर्व मान्यवरांचं पुनश्चा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मयूरजी काशीकर साहेब यांचं इथे मंचावर आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय प्रफुल्लजी वैती साहेब, आदरणीय विराजजी पाटील साहेब हे सुद्धा मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मंडळाच्या वतीने शब्दप्रमाणे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय श्री मयूरजी काशीकर साहेब, आदरणीय प्रफुल्लजी वैती साहेब, आदरणीय विराजजी पाटील साहेब, आदरणीय श्री आदरणीय प्रफुल्लजी वैती साहेब, आदरणीय विराजजी पाटील. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम या महासंग्रामातील पहिला सामना इथे सुरू आहे. वैती साहेबांचं वैती साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे.
कदम सर फक्त एक मिनिट थांबतो. दोन षटक थांबले. धावसंख्या बघा, 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विपुल रायझिंग स्टार 2 षटक 7 धावा 3 गडी बाद. कदम सर धन्यवाद. आदरणीय विकास पाटील सर यांचे इथे स्वागत होणार आहे. किशोर अधिकारी यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे आदरणीय विकास पाटील साहेबांचं. आदरणीय विकास पाटील सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. इकडे मात्र आपण आयकॉन प्लेअर मी मात्र गोलंदाजीसाठी आलाय. थोडस तिकडे फंबल पाहायला मिळालाय. एक धाव जिकडे होती तिकडे मात्र 2 धावा. मी त्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र ज्या पद्धतीने पुढे जायला हवी होती पॉवर प्लेची 2 षटक ज्या पद्धतीने हाताळली गेली 7 धावा लागल्या होत्या. आणि या षटकात तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिलिंद जो आपला वैयक्तिक दुसरा पहिले शतक घेऊन आलाय त्याच्यावर मात्र पहिल्या चेंडूवर 2 दुहेरी धावा मात्र इकडे घेतली जात आहे. गोलंदाजीसाठी रमाकांत जो मात्र एकतर्फी झुंज देताना दिसतोय. 6 चेंडू 5 धावा बनवले नाहीतर मिलिंद राईट एक चेंडू हा चेंडू वरतून हात जेव्हा वरतून खाली येतोय चेंडूच्या पद्धतीने सोडला जातोय. आपण पाहता अशी चेंडू तुम्हाला क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळतात. कारण राईट चेंडू टाकणं म्हणजे तुमचा टप्पाही तेवढाच चांगला असावा लागतो आणि इकडे तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी आयकॉन खेळाडू काय याची प्रसिद्धी मात्र तो या चेंडूतून देतोय. अनुभव आपण म्हणतो आयकॉन खेळून होणं एवढं सोपं नाही. तुम्हाला खूप पापड पेलावे लागतात त्यानंतर तुम्ही आयकॉन खेळून नावावर उपास येतात. धावसंख्येचा विचार केला 9 धावा 3 गड्यांच्या मुलाला षटक क्रमांक 30 मैदानाच्या चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्टॉप फोर विकेट. पुन्हा एकदा फ्लाईट आणि मात्र पंचांकडे पायची चपी. मात्र पंचांच्या मनात कोणत्याही पद्धतीचा संशय नाही की फलंदाज इकडे मात्र सुरक्षित आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलका 9 धावा 3 गड्यांच्या मैदानात षटक क्रमांक 30 मैदानाच्या. आपण पाहता कुंभी प्रीमियर लीग सीझन 4 चौथं पर्व जे मात्र मैदानाच्या आज चालू आहे आणि जे प्रेक्षक आमच्याबरोबर युट्यूबला जोडले गेले त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही अजूनही शिलाई व्हिडिओजला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढचे 5 दिवस क्रिकेटचा हा महासंग्राम याच मैदानावर तुमच्यापर्यंत शिलाई व्हिडिओज घेऊन येईल. एकदा मिली पहिला झटका लागतोय डीजे ला संधी देतोय. आपण रिप्ले नंतर पाहणार आहोत. सगळ्या डीजे कडे वाजव. धन्यवाद डीजे. तुम्ही रिप्ले पाहू शकता नक्की काय झाले. कधी फ्लाईट एक चेंडू होता फलंदाज थोडासा एक पाऊल थोडा पुढे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चेंडू बराच काळात होता. क्षेत्रक्षक मिडविकेटचा कोणतीही चुकी नाही आणि चांगला झेल मात्र इकडे पकडला गेला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागली की 9 धावा 4 गड्यांच्या बरोबर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत चालू आहे. विपुल रायझिंग स्टार च्या फलंदाजाला मात्र आता थोडस विचार करावा लागेल. कारण नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुमचा संयम क्रिकेटमध्ये तुमची एकाग्रता ही खूप महत्वाची असते. धावसंख्या 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात एका बाजूला तेजस्वी फायटर ज्या पद्धतीने फाईट करतोय ज्या पद्धतीने जे योद्धे मैदानात उतरले त्यांनी मात्र संपूर्ण मैदानावर त्या संपूर्ण सामन्यावर आपली पकड मात्र निर्माण केली. धावसंख्या 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण मात्र अनेक मान्यवर इकडे मात्र आहेत. आणि अजित म्हात्रे सर यांची त्यांच्या माध्यमातून अनेक अनेक सामन्यात पंचगिरी आणि मी या लाईव्हच्या क्षेत्रात आत आलोय परंतु कॉमेंट्रीच्या क्षेत्रात अनेक त्यांच्याकडून मार्गदर्शन. इकडे मात्र हा खराब चेंडू होता फुल टॉस परंतु खेळाडू तैनात आहे सिंगल. इकडे मात्र काय चुका होता तेजस्वी फायटरचा त्यांनी थोडस लक्ष द्यावं. जिकडे फुल टॉस आहे आपण नेहमी म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी नेव्हर स्टॉप. संधी प्रत्येकाला वेळ देते आणि त्या वेळेचा जर तुम्ही सदुपयोग केला तर कदाचित मोठे फटके तुमच्या बॅट मधून येऊ शकतात. आता मात्र धावसंख्या डबल फिगर मध्ये जात आहे. 10 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस शेवटचे चेंडू. परंतु गोलंदाज मिलिंद पूर्णपणे त्या चेंडूवर जाऊ शकणार नाही. इकडे मात्र धावची संधी आणि धावची संधी पूर्ण होत आहे. गडी मात्र बाद होत आहे.
तुम्ही रिप्ले पाहू शकता काय झालं एखाद्या फलंदाजामध्ये टायमिंग होता आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की ती शब्द नेहमी लक्षात ठेवा यस नो अँड वेट हा ना आणि थांब जर तुमच्याकडे हे तीन शब्द असतील खास करून जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळ खेळता तेव्हा तुम्ही धावची पासून वाचू शकता तेव्हा तुम्ही जेव्हा कॅच घेण्यासाठी चेंडू वरती जातो आकाशात आणि दोन खेळाडू जर समोरासमोर आले तर तिकडे हे तीन शब्द असतील तर तुम्ही एखाद्या मोठ्या दुर्घटनेपासून वाचू शकता त्यामुळे यस नो वेट याचा कुठेतरी म्हणजे मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाला जो संवाद व्हायला हवा तो संवाद मात्र पाहायला मिळाला नाही आणि धावसंख्येचा विचार केला तीन षटक मात्र इकडे संपत्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 11 धावा 5 रनच्या मोबदल्यात तुम्ही प्रीमियर लीग आमचे जे प्रेक्षक मात्र आमच्यावर जोडले गेले आहेत 326 प्रेक्षक सध्या आहेत आणि ते आमच्यावर जोडले गेले आहेत नक्कीच आम्हाला अनेक वेगवेगळे कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्स आम्ही नक्कीच विचार करूया कारण सध्या हे जे लाईव्ह आहे ते मोबाईल कनेक्टिव्हिटीला सुरू आहे आणि आम्ही 720 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत अजून जेव्हा केबल नेट आमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती 1080 पर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू परंतु आमच्या प्रेक्षकांना नक्की विनंती करेल की आपण कमेंट्स करताना थोडासा विचार करू मंडळाचे अध्यक्ष आदरणीय करविंदजी पाटील साहेब यांना आदरणीय पंढरीभाऊ सात्री यांनी प्रथम आणि द्वितीय बक्षिसासाठी गोल्ड आणि सिल्वर मेडल आपल्याला दिलेला आहे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुनश्च एकदा स्वागत करूया आदरणीय पंढरीभाऊ सात्री यांचं कलालीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पंढरीभाऊ सात्री आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा विनंती करते आदरणीय करविंदजी पाटील साहेब मंडळाचे अध्यक्ष एक मोठी अनाउन्समेंट या ठिकाणी आता करणार आहे आजच्या या स्पर्धेचे आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री रमेशजी अधिकारी साहेब यांनी आपल्या मंडळाला या स्पर्धेसाठी ₹51,000 रोख जाहीर केले आहेत त्यांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला तेजस्विनी फायटर्सनी ज्या पद्धतीने फाईट केलाय त्यांचं कौतुक नक्कीच होणार आहे त्यांच्या गोलंदाज आधी तयारी मात्र मोठा मोठा खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र येत आहे रॉबर्टची खेळ कोणती चुकी करत नाही इकडे मात्र गडीबाद होत आहे आणि पुन्हा एकदा हा सावच झटका मागे इकडे यूट्यूबचं जिथून लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे प्रशांत सत्वी आपल्या पॅव्हिलियनच्या बाजूने जो यूट्यूबचं थेट विचार करायचा धावसंख्या फलकावर 12 धावा 6 रनच्या मोबदल्यात पद्धतीने इकडे विकेट टाकले जाणार थोडासा विचार करावा लागला इकडे मात्र विपुल रायझिंग स्टार्सला चांगला चेंडू चांगला फटका आहे मात्र गाव कॉर्नरच्या क्षेत्रात येतो जिकडे मात्र क्षेत्र छक्का राहत आहे सिंगल मात्र मिळेल धावसंख्या 1 वाढते धावसंख्या 2 पोहोचते 13 धावा 6 रनच्या मोबदल्यात षटक क्रमांक 14 मैदानाच्या चौर 6 षटकांचा सामना 12 पैकी 2 षटक पुनर्नदरा चांगली तेवढी चांगली खेळता आली नाही आणि त्यामुळे तो दबाव आहे तो वाढत गेला आपण नेहमी म्हणतो की दबाव जर प्रेशर हे जर किचनमध्ये कुकरमध्ये असेल तर शिटी वाजते आणि प्रेशर जर खेळाडूंवर असेल अशा चुका तुम्हाला पाहायला मिळतात
पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यामध्ये चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मला बॅटची भारी कडा लागली. यशक्षकाने चेंडू हातात घेतला. कोणती धाव नाही, धावसंख्येचा विचार केला 13 धावा. फलकावर्यात पहिला सामना, उद्घाटन सामना आपण पाहतो. एका बाजूला विपुल रायझिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तेजस्विनी फायटर्स. कानविलचा कॉल जिंकला होता तो तेजस्विनी फायटर्सने, आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय घेतला. कारण जर आपण कंडिशन्स बघितल्या त्याबद्दल थोडी चर्चा करेल या चेंडू नंतर. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप पॉइंटला खेळाडू तैनात आहे. पहिला मात्र पूर्ण केली, थोडस एजी क्रिकेट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. आणि दोन धावा मात्र इकडे पूर्ण होत्या. चांगले दोन्ही वाढणार धावसंख्या 15-15. जर आपण वेदर कंडिशन पाहिलं, थोडं ढगाळ वातावरण आहे, आणि ज्या पद्धतीने सामने चालू आहे, चेंडू तेव्हा जास्त ट्रॅव्हल होणार नाही हे क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला माहित होतं. त्यामुळे प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षक स्वीकारलं. आणि आतापर्यंत त्यांनी धावसंख्येचा विचार केला, 15 धावा 6 रनच्या मोबदल्या 4 षटक मात्र इकडे संपूर्ण झाले. आणि 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 2 षटकात काय पाहायला मिळेल, आणि प्रत्येक संघाला, जे प्रत्येक संघ इकडे खेळतात त्या संघाला विनंती आहे की 6 षटक टाकण्यासाठी फक्त 25 मिनिटं घ्या. त्याच्यावरती घेऊन आता 6 षटक टाका. षटक संघ आहे, 4 षटक संघ आहेत. धावसंख्या 15 6 रनच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकात काय, कदाचित अजूनही सामन्यामध्ये रन येऊ शकतो. जर तुम्ही बॉल टू बॉल जर विचार केला, किंवा जर तुम्ही धावा बॉल टू रन्स जरी केल्या, तरी सामन्यामध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकते. कारण पहिला सामना दोन्ही संघासाठी नवीन आहे. खेळपट्टीचा आढावा अजूनपर्यंत चांगला आला नसेल दोन्ही संघासाठी, पण खास करून क्षेत्ररक्षण करणारे संघ आतापर्यंत त्यांनी या सामन्यात ते ड्रायव्हिंग सीटवर आहेत. आणि बॅक सीटवर आतापर्यंत विपुल रायझिंग स्टार, त्यांच्या स्टार्सना मात्र चमकायचं आहे. आणि ते चमकण्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, एक मोठं व्यासपीठ आहे. आणि तुम्हाला मात्र ते खुलं करून दिलं आहे की या कुंभी कला क्रीडा महोत्सवामध्ये या प्रतिष्ठानातर्फे तुम्हाला ते व्यासपीठ दिलं गेलेलं आहे. आणि त्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त फायदा घ्या. कारण टेनिस क्रिकेट सध्या फक्त देशात राहिला नाही, तर ते विदेशातही जाऊन पोहोचला आहे. तुम्ही कतार असेल, त्यानंतर दुबई असेल, शारजा असेल. श्री गणेश पाटील गिरनोळी, श्री बाळाराम पाटील निहे, आपण व्यासपीठावर राहायचं आहे. श्री गणेश पाटील गिरनोळी आणि श्री बाळाराम पाटील निहे पुन्हा एकदा मैदानात. मिलिंद काय पुन्हा हा चेंडू, पुन्हा एकदा फ्लाइट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. चेंडू थोडासा ऑफ तुमच्या बाहेर, आणि आपण नेहमी म्हणतो जेव्हा डावखुरा फलंदाज गोलंदाजी करतो तेव्हा त्याला जो नॅचरल टर्न उजव्या हाताच्या फलंदाजा समोर मिळतो तो मात्र इकडे त्याचा प्लस पॉईंट पाहायला मिळतो. मिलिंदचा चांगला खेळाडू आहे, मी त्याला बालवेड आंदोलन खेळताना पाहिलाय. माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी कॉमेंट्री करत होतो तेव्हा त्याला पाहिलाय. एक चांगला खेळाडू आणि आयकॉन खेळाडू म्हणून या संघात आहे. विपुल रायझिंग स्टार 15 धावा 6 रनच्या मोबदल्यात 11 चेंडूंच्या पहिल्या इनिंग मध्ये खेळ अजूनही बाकी आहे. काय पाहिलं, कदाचित अजून काही वेगळं पाहायला मिळेल का चित्र, त्या गोष्टीकडे मात्र लक्ष असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सामोर जाण्यासाठी फलंदाज मात्र साध. उलटा साहेब पुन्हा तीच चुकी, क्षेत्ररक्षक येतोय, इथे मात्र झेल सुटला जातो. झेल हवा होता, म्हटलं जातं की हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावं लागतात. परंतु हा फुल चान्स होता, जेव्हा चेंडू तुमच्या हाताला लागतो त्याचाच अर्थ आहे की चेंडू तुमच्या हातात होता. इकडे मात्र झेल सुटलाय, सोपा झेल सुटलाय. सागर त्याचा फायदा उचलणार का, याकडे लक्ष असणार मात्र योगेश. योगेश दोन चेंडू दोन धावा पुन्हा एकदा तयार होते. मंचावरती आगमन झालेले सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं, यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आपण इथे स्वागत करणार आहोत. विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष आदरणीय करवीर पाटील साहेबांना, आपण आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करू. चिरू आणि धावा दिला फक्त 6. ही गोलंदाजी पाहायला मिळते, कंजूस वाली गोलंदाजी. धन्यवाद चिरा. त्यानंतर या ठिकाणी आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असते. Por
स्पर्धेतील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिला षटकार त्याचा रिप्ले आपण पाहिला ऑलरेडी. 23 धाव फलकावर आहेत आणि चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 29 चेंडूंचा खेळ संपला आहे. 10:23 गडी बाद झाल्या 6. म्हणजे जर तुम्ही सिंगल स्कोरिंग कडे लक्ष दिलं असत तरी त्या तुम्ही धावसंख्येकडे गेले असत. चेंडू बाहेर गेला, थोडस व्हॉलेंटियर लक्ष ठेवा, स्वयंसेवकांनी लक्ष आला, चेंडू घ्या, चेंडू आला. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही इन बाकी. खास करून सागर ज्यामध्ये आपण 3 धाव्यावर योगदान दिलं, ज्याला जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा तो फायदा उचलणार हे मात्र त्यांनी सांगून दिलंय. कारण आता तू मात्र एक षटकार त्यांनी खेचलाय. आयकॉन खेळवाय त्याच्याकडे मात्र आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी. पुन्हा एकदा बॅकफूट वर गेलाय तिकडे. यश नो मध्ये कदाचित गाडी सुटली असती. 20 स्पीड होत आहे आणि 1 धाव मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट होणार आहे. 5 षटक मात्र इकडे संपुष्टात येत आहेत. 22 रुपयांनी अवांतर धाव आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पलटायला लागले. 24 धावा 6 गड्यांच्या मोबाईल. आपण पुन्हा एकदा डीजेकडे जाऊया आणि नंतर पुन्हा मैदानाच्या समाप्ति स्कोर बोर्ड पर लगे 24 रन 6 विकेट के नुकसान पे आखिरी ओवर करते. जैसे हम हमेशा कहते हैं कि डेथ ओवर में जब आप गेंदबाजी करते हो तो आपके पास वो मिश्रण होने चाहिए आखिरी ओवर गेंदबाजी के लिए. सूरज, एक सूरज जो अभी आसमान में झलक रहा है और एक सूरज गेंदबाजी के लिए. मोदी विकेट थोड़ा सा गेंद के शॉट गेंद था लेकिन उनका छप्पी के पास सारा पेनल्टी की कोशिश. खतरा हो सकता है लेकिन पहुंच गए. अच्छी रणनीति थी क्रिकेट. क्रिकेट की हम परिभाषा की बात करते हैं जो वर्ड आते हैं क्रिकेट का उसमें आर, आर फॉर द रैपिड. शीघ्रता आपको दिखानी होगी और ये शीघ्रता यहाँ पे दिखाते हो दोनों बल्लेबाज. 26 रन 26 लॉस ऑफ 6. अभी भी 5 गेंद आने बाकी. सागर को जीवन दान मिला था उसका पूरा फायदा उठा रहे. 9 गेंद इन्होंने के लिए 12 रनों पे खेल रहे हैं. आखिरी 5 गेंदों में क्या करेंगे गेंदबाज. फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. सूरज उल्टास लेकिन फायदा नहीं उठा पाए. सीधा हाथ पे लेकिन ये था जवाब कैच. रिप्ले में जरूर देखना चाहेंगे क्या कैच है ये. लेकिन ये देखिए आप देखिए जिस प्रकार से ये गेंद हवा में थी. फील्डर उसके नीचे पहले आइटम पे कैच छूटा और सेकंड आइटम में एक हाथ में कैच को लगता है. ये भी थोड़ा सा हमारे स्कोरर के लिए भी काम बन सकता है कि क्योंकि यहाँ पे बहुत सारे प्राइजेस है. कैच ऑफ द डे, बेस्ट फील्डर, मोस्ट सक्सेस, मोस्ट रन, मैन ऑफ द मैच, बहुत सारे जो इंडिविजुअल प्राइजेस है वो आखिर तक दिए जाएंगे. जो जब एम होगा दिन तक तो दिए जाएंगे. तो बहुत कुछ आपके लिए बहुत सारे इंडिविजुअल प्राइजेस है लेकिन अब ये इनकी पारी समाप्त हुई. सागर लौट चुके हैं. एक बार तो बल्लेबाज जिन्होंने डबल फिगर में स्कोर बनाया. आदरणीय पंढरी पाटील हालोली यांचे इथे मंचावर आगमन झालेले आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पंढरी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय मयूर नाईक यांना विनंती की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आदरणीय पंढरी पाटील साहेबांचं. धन्यवाद. चिरं जरूर मौका बन सकता था लेकिन मौका नहीं बना पाए कीपर. और जिस प्रकार से डायरेक्ट किक जरूर हुई थी कमी से टाइम में जरूर हुआ था लेकिन उसका फायदा नहीं. समझना डीजे डीजे डीजे. स्कोर बोर्ड की बात करें तो स्कोर बोर्ड पर अब तक 27 लॉस ऑफ 7 विकेट्स. आखिरी 3 दिन आखिरी 3 दिन में एक दो सिक्स आएंगे तो मजा जरूर आने वाला है. गेंदबाजी के लिए शुभम. अभी अपनी टीम के लिए कुछ शुभ कर पाएंगे ये वक्त बताएगा. फिर से और अधिक का नंबर का ये टाइम स्ट्रोक है. हम हमेशा कहते हैं क्रिकेट में
कंसंट्रेशन का पे अच्छा होना चाहिए, आपकी नजरें गेंदों पे होनी चाहिए, लेकिन यहाँ पे लैक ऑफ कंसंट्रेशन दिखाई दिया, थोड़ा सा गेंद तक नहीं पहुंचे और यहाँ पे ये बिंदी गेंद आती है। आखिरी दो गेंद 27 और 7 विकेट के नुकसान पे। आप देख रहे हैं कुंभी प्रीमियर लीग सीजन 4 का ये पहला है जिसका सीधा प्रसारण शिलाई विद्युत आप तक लेकर आते हुए। इस बार लूनी किनारा, लेकिन कीपर का सहारा नहीं मिला, गेंद कीपर से थोड़ी सी दूर रही, सिंगल यहाँ पे जरूर मिलेगा। 28 ऑन बोर्ड आखिरी गेंद, और उस आखिरी गेंद के लिए बल्लेबाज होंगे योगेश, जिन्होंने 5 गेंदें खेली है, जिन्होंने 3 रन अपने टीम के लिए बनाए। आखिरी गेंद पे क्या चौका छक्का सिंगल डबल ट्रिपल क्या लेंगे या फिर गेंदबाज उनका विकेट प्राप्त करेंगे, ये आखिरी गेंद बताएगी। छठे ओवर की आखिरी गेंद, यानी पहले इनिंग की समाप्ति की ओर हम चल रहे हैं। आखिरी गेंद छठे ओवर की आखिरी गेंद, गेंदबाज फिर से तैयार सूरज। इस बार देखिए गेंद पैरों पे जरूर लगी, अपील जरूर आउट हुई, लेकिन गेंद बाहर की, इसी अंपायर के मन में कोई संदेह नहीं। यस, लेग स्पाइक के संकेत, पहले इनिंग की समाप्ति, स्कोर बोर्ड पर लगे 29 रन 7 विकेट के नुकसान पे, यानी जब बल्लेबाजी के लिए आएगी यहाँ पे तेजस्विनी फाइटर्स तो उनके लिए स्कोर होगा 36 गेंदों में 30 रन। बैटिंग एनालिसिस की ओर हम जरूर देखना चाहेंगे, बैटिंग एनालिसिस क्या बता रहा है, बैटिंग एनालिसिस जो बता रहा है उसके बारे में देखिए। विपुल जो 2 गेंद के लिए कोई रन नहीं, कुणाल 1 गेंद 1 रन, रमाकांत 9 गेंद 5 रन, जो कॉट आउट हुए थे निशान ने जिनके बैट पकड़ा, अमर जिन्होंने 4 गेंदों में 1 रन, एकमात्र बल्लेबाज सागर जिन्होंने 10 गेंदों में 12 रन बनाए, जिनको एक जीवन रन मिला था, उसके बाद नरेश जिन्होंने 1 में 1, उसके बाद सुशांत 1 में कोई रन नहीं विकेट, उसके बाद योगेश 6 गेंदे 3 रन, और शुभम जिन्होंने 2 गेंदों में 1 रन। एक्स्ट्रा की बात करें तो 5 रन एक्स्ट्रा के रूप में थे, स्कोर बोर्ड पे लगे 29 रन 7 विकेट के नुकसान पे। और अभी भी जो बैट बॉलिंग एनालिसिस है, ये देखिए निशान ने 1 ओवर किया, 1 विकेट लिया, 4 रन, 2 ओवर आदित्य ने किए, 2 विकेट लिए और 7 रन, उसके बाद मिलिंद ने 2 ओवर के 1 विकेट 12 रन, और सूरज 1 ओवर 1 विकेट 3 रन, कुल मिलाकर रन हुए 29 रन 7 विकेट के नुकसान पर। फिर से मैदान की ओर जाने वाले, लेकिन उससे पहले फिर से डीजे के लिए यहाँ पे एक अपॉर्चुनिटी छोड़ें, उनके पास जाएंगे और फिर बीच में चाणक्य मला दाखवा करणं। आपण आज आपण नेहमी म्हणतो की जेव्हा स्पर्धेचा पहिला दिवस असतो, उद्घाटन मान्यवर या सर्वांचं आपण यथोचित त्यांचा सन्मान करतो, त्यामुळे वेळ ही जास्त घेतली जाते आणि आपण पाहतो त्यानंतर स्पर्धा, कारण दिवसात 7 सामने खेळायचे, 8 सामने खेळायचे आणि त्यामुळे आपण आज उशिरा धावतोय। 36 चेंडू 30 धावांचं आव्हान आहे, काय होणार आहे याकडे लक्ष असणार आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पुढचा जो सामना आहे त्या पुढच्या सामन्याकडे आपलं लक्ष असणार आहे। दोन्ही कर्णधार तिकडे व्यासपीठाच्या समोर आले आहेत, पण त्या दोन्ही संघांच्या कर्णधारामध्ये दानवीचा कॉल होईल, मान्य विनंती केली ते तिथे मात्र दानवीचा कॉल होईल आणि ते पुढचं रजत आणि महेंद्र ही मात्र सलामीची जोडी तेजस्वी फायटर्स कडून। चांगला सामना, 36 चेंडू 30 धावा, दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा। आता प्रेक्षकांचा जर विचार केला, जवळजवळ 250 प्रेक्षक सध्या आमच्या बरोबर आहेत आणि ते मात्र सामन्याचा यानंतर मी चव्हाण साहेबांना विनंती करतोय की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा गोल आपण हस्तपण घ्यायचा आहे ना चव्हाण साहेब।
पुढील सामन्याचा नाणेफेक आदरणीय श्री चव्हाण साहेब करत आहेत. शय मल्हार फॉर्मर बुल्स संघाचा संघ नाही इथे आपल्या प्रतिस्पर्धी संघ सॉरी क्षमा हवी सीएसटी पॉवर ह्या संघाचा संघ नायक समीर पाटील इथे उपस्थित झालेला आहे. आदरणीय चव्हाण साहेब आणि आदरणीय संतोष पावडे सर सुद्धा या नाण्याच्या कौलसाठी उपस्थित आहेत. धन्यवाद. आणि नाणेफेकीचा कौल एस कुणबिकिंगच्या पारड्यात जातोय. मी संघनायक उमेश शरद आणि एक प्रश्न करतोय की काय निर्णय असेल तुझा या नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल तुझा उमेश? सध्याचं वातावरण बघता आम्ही काय स्ट्रॅटर्जी असणार आहे तुझी ह्या सामन्याबाबत? आता आपण बघतोय ढगाळ वातावरण, पहिल्या मॅच मध्ये जो ओपनिंग मॅच सुरू आहे त्याच्यात काही फारशी काही मोठी फलंदाजी होताना दिसत नाहीये. गोलंदाजाच्या बाजूने थोडस कौल दिसते वातावरण एकंदरीत. काय तुझं स्ट्रॅटर्जी असेल? स्ट्रॅटर्जी एकच असेल की आमचे गोलंदाज आहेत त्यांनी लाईन आणि लेंथ मेंटेन करावी आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावा देऊन टार्गेट कमीत कमी राखावं, हीच आमची स्ट्रॅटर्जी असेल. साधारण काय धावसंख्या जी तुम्ही सहज चेस करू शकता प्रतिस्पर्धी संघासोबत काय असेल तुमची? तसं बघितलं तर आमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे मी म्हणेन, त्याच्यामुळे 50 आतमध्ये कोणतेही टार्गेट आम्हाला सहज पार करता येईल असं आमचं आम्हाला वाटतं. ओके, ऑल दी बेस्ट उमेश. मी वळतोय सीएसटी पॉवर्स ह्या संघाच्या संघनायकाकडे समीर पाटील. समीर काय निर्णय काय वाटते तुला आता तुला प्रथम फलंदाजी करायची? आता प्रथम फलंदाजी करायची तरी प्रथम फलंदाजी करून समोरच्या संघावर जास्तीत जास्त धावा करून धडपड आणण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल. तरी साधारणतः काय टार्गेट असेल तुमचं, किती तुम्ही धावा त्या करण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 60-70 आसपास आम्ही धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, जेणेकरून धावांचं प्रेशर सध्याचं ढगाळ वातावरण बघता समोरच्या संघावर ह्या धावांचं प्रेशर निर्माण होईल आणि आम्हाला सामना जिंकण्यासाठी त्याची नक्की मदत होईल. आपण बघतात हा नाणेफेक आणि एक इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणासाठी एक विशेष जी व्यासपीठाची व्यवस्था केलेली आहे त्या व्यासपीठाचे प्रायोजक आहे सिल्वर स्टोन ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पालघर मनोर. ह्या दात्यांनाही धन्यवाद देतोय आणि समीर आणि समीर तुझ्या संघाला सीएसटी पॉवर संघाला खूप खूप शुभेच्छा. चला पहिल्या षटकाने समाप्त फायटर्स 3-10 अशी सुरुवात करतो ज्याच्यामध्ये प्रजत याच्याकडून 2 चौका.
मंचाशी त्वरित संपर्क साधायचा आहे आदरणीय अमित पाटील, सागर पाटील आणि आदरणीय विनीत पाटील यांचा हा संख्या झालेली आहे 25, तीन गडी बाद 25. समाजातील अनेक थरांतून केपीएल 4 साठी भरभरून असा प्रतिसाद, भरघोस असा प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. यामध्ये आदरणीय संतोषजी पावडे साहेबांकडून सुद्धा आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण इकडे पाहू शकता ती स्वर्गीय कमलावती व स्वर्गीय कृष्णावाल्या पावडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी जाहीर केलेली आहे. तथा द्वितीय क्रमांकाचं जे आकर्षक ट्रॉफी आहे ती सुद्धा स्वर्गीय शैलेश सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ आश्लेषा व संतोष कृष्ण पावडे यांनी प्रदान केलेली आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय रमेशजी अधिकारी साहेब यांनी सुद्धा 51,000 रुपयांची रोख देणगी सुद्धा इथे मंडळाला प्रदान केलेली आहे. तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पंढरीभाऊ सातवी हालोली यांच्याकडून सुद्धा प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी गोल्ड आणि सिल्वर ही बक्षिसे त्यांनी जाहीर केलेली आहेत. गोल्ड आणि सिल्वर मेडल्स त्यांच्याकडून मंडळाला प्राप्त झालेली आहेत. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मंडळातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. चहाडेचं हे भव्य दिव्य मैदान जसं भव्य दिव्य दिसते त्याचप्रमाणे त्याची खेळपट्टी तितकीच महत्वाची आहे. आणि वर्ष चौथे केपीएल 4 साठी सुद्धा ज्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत, विशेष मेहनत घेतलेली आहे मैदान तयार करण्यासाठी, खेळपट्टी तयार करण्यासाठी, असे मंचावर उपस्थित झालेले अमित पाटील, सागर पाटील, मिलिंद पाटील यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आपण इकडे सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमदार साहेब माननीय श्री श्रीनिवासजी वनगा साहेब, आपणास विनंती आहे आपण ज्यांनी खेळपट्टी तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे असे अमित पाटील, सागर पाटील आणि मिलिंद पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. दरवर्षी या टीमकडून आपल्याला ही खेळपट्टी अत्यंत दर्जेदार अशी तयार करून मिळते. पुन्हा एकदा विनंती करतोय अमित पाटील, सागर पाटील, मिलिंद पाटील यांनी स्वागतासाठी पुढे व्हायचं आहे. आदरणीय आमदार वनगा साहेबांना विनंती आहे की आपण प्रथमतः अमित पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय अमित पाटील, ही चहाडे गावची खेळपट्टी जी आपल्याला दिसते ही खेळपट्टी संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एक आदर्श अशी खेळपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या मैदानासाठी अथक प्रयत्न करणारे आदरणीय अमित पाटील, सागर पाटील आणि मिलिंद पाटील या त्रयींसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊयात. यानंतर सागर पाटील यांचा इथे सन्मान होत आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार होत आहे. आदरणीय सागर पाटील,
मंडळाचे अध्यक्ष आदरणीय करवीन पाटील साहेबांना विनंती आहे, आपण स्वागत करायचं आहे आदरणीय श्री जितेंद्रजी पाटील साहेबांचं. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. धन्यवाद. सन्माननीय श्री आमदार साहेब वनगाजी, आपणास विनंती आहे, ह्या स्पर्धेचा जो उद्घाटनाचा सामना झाला, या सामन्यादरम्यान जो अप्रतिम एक खेळ केला युवा खेळाडूने, तो सामनावीर ठरतोय. कुमार प्रज्योत कमळाकर पवार नावजे ह्या खेळाडूस आपण मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकासाठी, आपण आमचं जे एक मॅन ऑफ द मॅचचं स्टँड आहे त्या स्टँडमध्ये यायचं आहे. आपणास विनम्र विनंती आहे वनगा साहेब. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत कुणबी प्रीमियर लीग पालघर तालुका पूर्व विभाग क्रिकेटचा महासंग्राम, आणि या महासंग्रामध्ये 12 संघ एकमेकांच्या विरुद्ध झुंज देणार आहेत. कदम सर, सिल्वर स्टोन ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स, स्पॉन्सर्ड बाय KPL प्रेझेंटेशन बॉक्स. मी आत्ताच जो पहिला सामना झाला, ह्या सामन्यातील पहिला सामनावीर कुमार प्रज्योत कमळाकर पवार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय आमदार साहेबांना की स्वर्गीय वसंत कोंडू पाटील नावजे हे जे एक दिवंगत समाज बांधव झाले, ह्या समाज बांधवांचा अतिशय लाडका आणि जिव्हाळ्याचा आणि जीवाचा नातू हाच ह्या सामन्याचा सामनावीर ठरत आहे, आणि हे खरोखर योगायोग आहे. खरोखर आज स्वर्गीय वसंत कोंडू पाटील नावजे ह्यांना देखील कदाचित आनंद असेल की आज माझा लाडका नातू माझ्या नावाने जी पारितोषिक तिथे दिलं जात आहे त्यातला पहिल्याच त्या पारितोषिकाचा मानकरी ठरत आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने आपण हे त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्रज्योत. प्रज्योत, तुझ्यासाठी खास प्रश्न, ज्या नावाने हे तुला पारितोषिक मिळते त्या नावाने हे पारितोषिक स्वीकारताना तुला ह्या क्षणाला काय भावना आहे तुझ्या मनात? माझ्या अण्णांच्या नावाने मला हे पारितोषिक म्हणजे ट्रॉफी आणि ती सुद्धा पहिली मॅन ऑफ द मॅच भेटत आहे ते ऐकून मला खूप अभिमान वाटतोय आणि मला खूप गर्व वाटतोय माझ्या नावजा गावाचा आणि माझ्या अण्णांचा. त्याच्यामुळे तुमचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद प्रज्योत, तुला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय आमदार साहेब, मान्यवर प्रमुख पाहुणे, आपणास विनंती, आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे.